कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मिशन ब्रेक दी चेन सुरुवात केली आहे। या अंतर्गत नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत अनेक नागरिक आजही संभ्रमात आहे। काल दिनांक 5 एप्रिल रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश स्पष्टपणे वाचून दाखवलेले आहे, तरी देखील काही नागरिक आजही संभ्रमात आहे। आणि आज दिनांक 6 एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील अनेक दुकाने ज्यांना परवानगी नाही अशी दुकाने देखील उघडी होती, त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून ही दुकाने बंद केली आहे। आज पोलीस प्रशासनाच्या वतीने नेमकी कोणती दुकाने बंद केली जात आहे ही माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडून जाणून घेतली आहे आमचे कोपरगावचे प्रतिनिधी मोबिन खान यांनी। सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासनाने जे आहे ते ब्रेक द चेन हे मिशन आता सुरू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 एप्रिलच्या सायंकाळी 8 वाजेपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे। याला मिनी लॉकडाऊन असं संबोधलं जात आहे। त्यामध्ये काय काय सुरू आहे सेवा आणि काय बंद आहे आणि आज पोलीस प्रशासनाच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये कारवाई करण्यात येत आहे। जे दुकानदार जे आहे ते ज्यांना आज परवानगी नाही आहे ते देखील दुकानदार आज सुरू होते, त्यांची दुकाने आज बंद करण्याची कारवाई या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्याबरोबर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सरजी, आज नेमकी काय कारवाई आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे? पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईऐवजी ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑर्डर आहेत की कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत की दुकाने आस्थापना आहेत त्या बंद करण्यासंदर्भात आणि सुरू ठेवण्यासंदर्भात एक स्पष्ट गाईडलाईन आहे। काही ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो किंवा काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, स्पष्ट गाईडलाईन आहेत। अत्यावश्यक सेवा ज्या जीवनाशी निगडीत आहेत या चालू ठेवण्याबाबत आदेश आहेत, ज्या सेवा आहेत अत्यावश्यक नाही आहेत त्यांना बंद करण्याचे आदेश आहेत। त्याच्यामुळे संभ्रमचं काही कारण नाही आहे, पण अनावश्यक व्यापारी लोक आपसामध्ये सांगतात की आम्ही बंद ठेवा का चालू ठेवा। सरळ सांगितलेलं आहे की वैद्यकीय सेवा असतील, रेस्टॉरंट असतील की ज्याच्यामुळे अन्न पुरवठा त्या ठिकाणी केलं जाईल अशा ठिकाणी या आस्थापना चालू राहतील, किराणा दुकान असतील। या लोकांना परमिशन काय आहे की ज्या गोष्टी जीवनाशी पूर्ण डायरेक्ट निगडीत आहेत, इतर सगळ्या गोष्टी निगडीत आहेत, परंतु अत्यावश्यक आणि आवश्यक हा फरक समजून घेत नाही लोक। इतर आस्थापना आवश्यक आहेत पण अत्यावश्यक नाही आहेत, त्याच्यामुळे ज्या आवश्यक आस्थापना आहेत त्या बंद राहतील आणि ज्या अत्यावश्यक आहेत त्यांना सुरू करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे। वर्तमान स्थितीमध्ये वैद्यकीय व्यवसाय हॉस्पिटल असतील, ज्या ठिकाणी मेडिकल टूर असतील, एजन्सी असतील, मेडिकल सप्लायर एजन्सी असतील आणि किराणा दुकान असतील, या सगळ्या गोष्टींना परवानगी दिलेली आहे। रिक्षा चालकांना वाहन चालवताना सुद्धा त्या पद्धतीने परवानगी आहे की ते दोनच प्रवासी घेऊन प्रवास करतील, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा वापर केला जाईल, हा देखील नागरिकांनी कटाक्षाने पालन करायचं आहे। गावामध्ये फिरत असताना सुद्धा लोकांनी अनावश्यकरित्या फिरू नये। दिवसा ज्या पद्धतीने जमावबंदी आहे त्या पद्धतीने रात्री संचारबंदी लागलेली आहे। सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतही कोणत्याही परिस्थितीमध्ये जमावबंदीवर पूर्णपणे सक्त आदेश आहेत आणि रात्री 8 नंतरही संचारबंदी आहे। अनावश्यकरित्या कोणीही घराच्या बाहेर पडणार नाही, शहरात फिरणार नाही, याचा उद्देश शासनाचा एवढंच आहे की कोविड प्रादुर्भाव जो झालेला आहे त्याला रोखण्यासाठी सगळे शासनाला पाऊल उचलावं लागलेलं आहे। सर, महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिले तर शहरामध्ये अनेक टपरे आहे जे चहाचे दुकान असतील किंवा ज्यूसचे दुकान असतील किंवा वडेपाववाले असतील, यांच्या संदर्भात काय निर्णय आहे? चहा वडापाव असतील हे सगळं दुकानं बंद करायचे आहेत, कारण की ज्या आस्थापना शासकीय नियमानुसार पटावर नाही आहेत की ज्यांची अत्यावश्यक सेवेमध्ये गणना नाही आहे अशा सगळ्या बंद होतील। कारण की चहा आणि वडापाव दुकानं जे कोणी कोपऱ्यावर लावले त्यांना बंद करणार, कारण की त्या लोकांनी कुठे रजिस्ट्रेशन केलं नाही आहे, कुठल्याही नियमाचं पालन करत नाही आहे। जे लोक नियमाचं पालन करत नाही त्यासाठी शासन पूर्णपणे कठोर कारवाई करणार आहे। तर कृषीशी संदर्भात जे निगडीत दुकानं आहेत ते सुरू करण्याचा देखील याच्यामध्ये सर्क्युलरमध्ये उल्लेख आहे, त्या संदर्भात काय निर्णय? शेती माल आणि शेतकऱ्यांशी निगडीत सगळ्या आस्थापना सुरू राहतील, या संदर्भात स्पष्ट गाईडलाईन आहेत, स्पष्ट आदेश आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील संभ्रमाचं कारण नाही। पेस्टिसाईड असतील त्या ठिकाणी बी बियाणं असतील त्या संदर्भात विक्रीचा माल असेल, शेतकऱ्या जो माल आहे तो नाशवंत असेल तो सुद्धा विक्रीसाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। उदाहरणार्थ फळं असतील, भाजीपाला असेल, हे नाशवंत सगळे पदार्थ आहेत आणि लोकांना आवश्यक अशा गोष्टी असल्यामुळे त्यांना परमिशन आहे, परंतु ती परमिशन याचा अर्थ असा नाही आहे की नियमित पद्धतीने ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी होते ती गर्दी न होता प्रत्येक विक्रेत्याने आणि प्रत्येक कंझ्युमरने या गोष्टी सांभाळल्या पाहिजे की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं या गोष्टी प्रत्येकाची जबाबदारी आहे, ते सांभाळल्या तर शासनाला त्या ठिकाणी अडचणीचं कारण नाही आहे। सर, आपण जर पाहिलं तर येवला रोड असेल किंवा साईबाबा कॉर्नरचा परिसर असेल यामध्ये अनेक पंक्चरची दुकानं असेल, गॅरेज लाईन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, ते सुद्धा आज संभ्रमात आहे की त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी काय निर्णय? गॅरेज आणि पंक्चरचे दुकान हे जरी अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत नाही आहे पण वर्तमान स्थितीमध्ये केव्हा केव्हा शासकीय वाहनं असतील, इतर अत्यावश्यक ॲम्ब्युलन्स वगैरे असतील, अशा परिस्थितीमध्ये जर पंक्चर वगैरे झाले त्यांना जर टायरची गरज पडली त्या परिस्थितीमध्ये त्यांना त्या बाबतीत थोड्या दृष्टीने एक सॉफ्ट कॉर्नर देता येईल, परंतु ते अत्यावश्यक जरी नसलं आवश्यक म्हणजे जरी ते आहे
पण कधी कधी इमर्जन्सी निर्माण होईल त्यावेळेस त्याच ठिकाणी त्यांना स्टँडिंग आम्ही ठेवलेलं आहे. निश्चितच धन्यवाद सर. आपण एक चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये समजून या जनतेला माहिती सांगितलेली आहे, व्यावसायिकांना सांगितलेली आहे. हे होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्व काही जे नियम शासनाच्या वतीने आलेले आहे ते सर्व जनतेला, दुकानदारांना, व्यावसायिकांना समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन नवेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.